क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होऊन दोन दिवस पूर्ण झाले आहेत मात्र ती दाखल करायची का फेटाळायची या संदर्भात अजून सुप्रीम कोर्टाकडून कुठलाही निर्णय आलेला नाही तो निर्णय आज येण्याची शक्यता आहे का हे आपण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्ही प्रतीक्षेत आहात आणि निकाल येत नाही आहे कधीपर्यंत हा निकाल येईल बघा निकाल देण्यासाठी कुठलं असं फिक्स तारीख टाईम नसतो क्युरेटिव्ह पिटिशन ही दाखल झालेली आहे आणि निकालासाठी त्या दिवशी ठेवण्यात आली होती याची प्रोसिजर असते की न्यायमूर्ती त्यांच्या लाऊंजमध्ये चर्चा करते आणि त्याच्यावर निर्णय देतात त्यानंतर ही अपलोड होते त्यानंतरच ही सर्वांना माहिती होती परंतु आम्हाला अपेक्षा याच्यासाठी आहे की एकाच मुद्द्याच्या अवती भरती मराठा समाजाचं आरक्षण आणलेलं आहे आणि तो प्रमुख मुद्दा आहे की सरकम म्हणजे अप्तात्मक परिस्थिती इंद्रासानी खटल्याचा दाखला दिला गेला त्याच्यामध्ये आठशे दहा पॅराबेरा पण सांगितलं अपात्मक परिस्थिती प्रियांबलमध्ये सांगितलेलं मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे घटनेत टक्केवारीची मर्यादा नाही तेव्हा टक्केवारीचा विषय असेल जर समाज मागासलेला सिद्ध झाला राज्य सरकारला तो अधिकार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडं आम्हाला जास्त अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की अपात्मक परिस्थिती आमची आहे त्यामुळे निर्णय आमच्या बाजूने लागेल आज निकाल येण्याची शक्यता किती आहे आम्हाला प्रत्येक क्षणाला असं वाटतं की या क्षणाला शंभर टक्के निकाल त्यामुळे आम्ही वाट बघून आहोत मी वाट बघतोय तसं संपूर्ण महाराष्ट्र या निकालाची वाट बघतो आज येईल निकाल शक्यता आहे शक्यता पूर्णतः आहे आज निकाल यायला पाहिजे कारण उद्या परवा सुट्ट्या आहे त्या, त्या पार्श्वभूमीवर आज निकाल येऊ शकतो आठ वाजेपर्यंत निकाल येईल हां कारण की संध्याकाळपर्यंतच अपलोड होतो तो निकाल त्यामुळे आज येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे हे होते विनोद पाटील आणि खरं तर ते वाट पाहताय क्युरेटिव्ह ते निकाल काय येतो आहे केवळ विनोद पाटीलच नाही तर महाराष्ट्रातला मराठा समाज या निकालाकडे लक्ष ठेवून आहे की ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घेतली जाते का फेटाळली जाते या संदर्भामध्ये महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे ए बी पी मासा नवी दिल्ली एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट